काय मंत्री आहे काय काय जनाची नाही मनाची निर्लज्जपणाचा कळस आहे निर्लज्जपणाचा कळस सातत्याने तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडतंय कुठं ना कुठं कुणाला शिविगाळ देतात त्याची क्लिप माझ्याकडे मी तुम्हाला ती क्लिप देतो अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये शिविगाळ महिला खासदारांच्या बद्दल अतिशय गरळ ओकण्याचं काम त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम बेताल वक्तव्य करण्याचं केलं त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू तुला चहा नकोय दारू दारू पितो का दारू अरे काय मंत्री आहे काय काय जनाची नाही मनाची निर्लज्जपणाचा कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत तुम्ही तेवढेच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत ह्याचा उत्तर सभागृहाला मिळालं पाहिजे आणि त्याचा राजीनामा तुम्ही घ्यायला पाहिजे वैसे पाटील साहेब बोला तुम्ही ठरवलं तर घेऊ शकता तुम्ही काय करता सोयीचं असेल अरे ते मुख्यमंत्री दादा आपण मांडलेला मुद्दा समजला सोयीचं नसेल तिथं मात्र चला वैसे पाटील साहेब बोला हा सगळं साहेब वैसे पाटील साहेब